उजनी धरणातून मुख्य कालव्यात 350 क्युसेक्स वेगानं उन्हाळी हंगामाच्या सिंचनासाठी दुसरं आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उजनी धरणामधून उजनीच्या मुख्य कालव्यात मंगळवार दिनांक 8 मे रोजी रात्री 2 वाजता 350 क्युसेक्स वेगानं उन्हाळी हंगामाच्या सिंचनासाठी दुसरं आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये पहाटे 5 वाजता वाढ करण्यात आली असून कालव्यातून सध्या 1250 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. उजनी धरणातून कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्यामुळं उजनी उजव्या आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या उन्हाळी हंगामातील पहिल्या आवर्तनामुळं कालवा लाभक्षेत्रामधील विहिरी तसंच बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली होती. त्याचबरोबर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी योग्य नियोजन केल्यामुळं उजनी धरणातून कालव्यात उन्हाळी हंगामाचं दुसरं आवर्तन योग्य वेळी सुटलं आहे. दरम्यान उजनी धरणामध्ये मंगळवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 8 वाजता पाणी पातळी 492.120 मीटर, एकूण पाणी साठा 2029.39 दशलक्ष घनमीटर, उपयुक्त साठा 226.58 दशलक्ष घनमीटर, तर धरणामध्ये एकूण पाणी साठा 71.66 TMC एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणी साठा 8 TMC एवढा आहे. धरणाची टक्केवारी सध्या 14.93% एवढी आहे.